ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती व्हिडिओ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। जाणून घ्या दिनांक 26 ऑक्टोबरच्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांतात हंगामातील पहिल्या हिमवृष्टीने 121 वर्षांचा विक्रमाला मोडले। येथे 24 तासात 16 इंच बर्फवृष्टी झाली। सर्वाधिक बर्फवृष्टी ओयोसून ओकांडगान भागात झाली। ब्रिटिश हवामान विभागाच्या माहितीनुसार ऑक्टोबर 1899 मध्ये या भागात 8 इंच बर्फवृष्टी झाली होती। माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना 1999 सालच्या कोळसा घोटाळ्या प्रकरणी 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। दिलीप राय यांच्यासह अन्य 2 व्यक्तींना शिक्षा सुनावण्यात आली आहे। या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश भारत परायशर यांनी निर्णय दिला आहे। राज्यातील सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार लवकरच कोसळेल असा सूर लावला जात आहे। मात्र महाराष्ट्राच्या मातीशी बेमानी करणाऱ्यांनी तोंडात शेण भरून गोमूत्राच्या गुळण्या केल्यात, आता ते गिळा व ढेकर देऊन गप्प बसा, असे बोलत कालच्या दसरा मेळाव्यात भाजप व कंगनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चांगलेच फटकारले। आपल्याला कुणीच हात लावू शकत नाही, बजेट कसे घ्यायचे आणि काम कसे करायचे हे मी जाणते। बीड माझी जन्मभूमी कर्मभूमी आहे, मी जिथे आहे तिथेच आहे, मी शर्यतीत असेन, तोडणाऱ्यांना उत्तर देईन, असा एल्गार भाजपच्या पंकजा मुंडे यांनी दसरा निमित्त व्यक्त केला। ऑक्टोबर महिन्यामध्ये विविध बाजारपेठातील खरेदी वाढली असल्याचे दिसून येत आहे। मॅन्युफॅक्चरिंग सेवा क्षेत्र वेगाने पूर्वपदावर आले आहे, त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून आगामी काळात GST संकलन वाढणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई युनिटने गेल्या 2 दिवसात वर्सो आणि मशीद बंदर येथे कारवाई करून मालिकेत काम करणारी एक अभिनेत्री, एक टांझानियन नागरिकासह 5 जणांना अटक केली। NCB ने कारवाई करून चरस, कोकेन, MDM यासारखे ड्रग्ज जप्त केले आहे। इयत्ता 11वीच्या सर्व प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे थांबल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर चालू करावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग संचालनालय पुणे येथे आज निदर्शन करण्यात आली। चाळीतील कांदा सडण्याचे प्रमाण वाढल्याने नाशिक जिल्ह्यातील एकही बाजार समिती कांद्याची लिलाव बंद राहणार नसून सर्व कांदा उत्पादकांनी कांद्याची चांगली प्रतवारी करून कांदा बाजार समित्यांमध्ये घेऊन जायचं आहे, मग लिलाव कसे होत नाही तेच बघू, असा इशारा कांदा उत्पादक संघटनेने दिला आहे। कोल्हापूरच्या कोनगुळ येथील श्री अंबाबाई देवीच्या घटस्थापनेपासून सुरू झालेल्या नवरात्रोत्सवाचा शेवट जागरण सोहळ्याने झाला। यावेळी जागर सोहळ्यास मुंबई, पुणे, कोल्हापूर, निपाणी, संकेश्वर, सांगली, सातारा, बेळगाव, चिकोडी सह पंचकृषीतील भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती। देशात आतापर्यंत 79,09,959 कोरोनाबाधित असून 6,53,717 ऍक्टिव्ह केसेस तर 1,29,014 रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय। राज्यात आतापर्यंत 16,45,020 कोरोनाबाधित असून 1,41,001 ऍक्टिव्ह केसेस तर 43,264 रुग्णांचा मृत्यू झालाय। विजयादशमीच्या निमित्ताने यावेळी नागपुरातील दोन्ही महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये साधेपणा होता। प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम पथसंचलनाशिवाय साजरा झाला। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले। स्व म्हणजे हिंदुत्व असून हिंदू हा विविधतेला स्वीकारणारा शब्द असल्याचे सांगत चीनपेक्षा सामर्थ्यशाली होण्याचे आवाहन केले। दुसरीकडे पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा नसला तरी लांब लांबून आलेल्या बौद्ध बांधवांनी बाहेरूनच वंदन केले। आणि वृत्तात नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मुवाड शहरात वॉर्ड क्रमांक 5 मध्ये समाज भवन व उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चौकशीसाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन देण्यात आले, परंतु चौकशी मात्र थंड बसण्यात आहे। बेमुदत उपोषणावर बसण्याचा इशारा वरोडातील नागरिकांनी दिलाय। गोंदिया जिल्ह्यात देवी मूर्ती विसर्जना दरम्यान दुर्दैवी घटना घडली। आमगाव तालुक्यातील मक्का टोला येथे दुर्गेश कारू वट्टी वय 27 वर्ष युवकाचा तलावात बुडून मृत्यू झालाय। वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील पाचोड येथील रसायन मुक्त फळांनी मुंबईची बाजारपेठ गाठली आहे। आकाशी महाराज शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या सहकार्याने इको फार्म इंडिया लिमिटेड यवतमाळ या कंपनीने ही बाजारपेठ शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली। आर्वी व कारंजा तालुक्यात कमल नयन जमनालालजी बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून जैविक शेतीचा कार्यक्रम राबवला जातोय। पहिल्या खेपेत रसायन मुक्त आवळा, लिंबू, पपई, संत्रा असे एकूण मिळून 20 क्विंटल माल मुंबईला पाठवण्यात आलाय। दसरा निमित्त गडचिरोली जिल्ह्यातील कुरची येथील आदिवासी बांधवांनी सम्राट राजा रावण व देवी देवतांचे महापूजन बोटुलभूमी टी पॉइंट खुणारा येथे आदिवासींच्या पारंपरिक पद्धतीने करण्यात आले। यावेळी सप्तरंगी ध्वजारोहण करण्यात आले।
दुसरीकडे गडचिरोली प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोरची तालुक्यातून नागपूर व हैदराबाद येथील कत्तलखान्यात मोठ्या प्रमाणात गायींसह अमूल्य पशुधनाची तस्करी होत असल्याचे वृत्त दैनिक देशोन्नतीमध्ये प्रकाशित होताच पोलिसांनी तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून कोरची गुगवा व बोरी येथून बैल रेडे गाय ट्रकमध्ये कुंडून नागपूर हैदराबाद येथे नेत असताना दोन ट्रक पोलिसांनी पकडले. या 42 पशुधनाची गोठणगाव येथील गोरक्षा केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यात शेतकरी कायद्याच्या विरोधात काँग्रेसने स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आज शेतकरी स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. मोहिमेला शेतकरी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अकोल्यात नवरात्र महोत्सवाची सांगता होम हवनाने झाली. सोमवारपासून दुर्गा देवी विसर्जनास प्रारंभ झाला आहे. आज सकाळी बंगाली समाज मंडळाच्या देवीसह सिव्हिल लाईन सह जुने शहर व शहरातील अनेक सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या देवींचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी एकादशी आणि बुधवारी वर्जिकवार असल्याने आता उर्वरित मंडळांच्या देवीचे विसर्जन गुरुवारी करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे दसऱ्याच्या दिवशी लाटा मंडप उभारून श्री बालाजी महाराजांची भव्य पालखी व मिरवणूक काढून आमना नदीवर सांगता करण्यात आली. नदीवर श्री बालाजी व तिरुपती बालाजी यांची भेट होते अशी आख्यायिका आहे. दुसरीकडे मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर पूर्णा नदी पात्रात जय मल्हार सेनेच्या वतीनं दसऱ्याच्या दिवशी धनगर समाजाच्या वतीनं आरक्षणासाठी अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन विरोधी घोषणाबाजी करण्यात आली. तहसीलदारांना मागण्यांची निवेदन देऊन एक तासानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील औरंगाबाद नागपूर द्रुतगती मार्गावर कारंजा ते शेलू बाजार दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन 3 जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातातील एक दुचाकी जागेवर जळून खाक झाल्याची घटना घडली. जखमींना प्राथमिक उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष होऊन देखील स्थानिक प्रशासनाला सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था उभी करता आली नाही. नांदेड शहरातील त्रिरत्नगर सांगवी येथे ड्रेनेज लाईन तुडुंब भरल्याने रस्त्यावर घाण पाणी पसरले आहे. घाण साफ करण्यासाठी लाल बावटाच्या वतीनं महापालिकेसमोर उपोषण करण्यात आले. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधींचा पुरवठा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या औषध भंडाराची इमारत मोडकडीस आल्यामुळे ती केव्हा दुरुस्त होणार असा प्रश्न उभा झाला आहे. यावर्षी पावसाळ्यात ही इमारत गळाल्यामुळे औषधी ठेवताना येथील कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत होती. हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिरात श्री नागनाथ प्रभू यांची पिंड विविध रेशमी वस्त्रांनी सजवण्यात आली होती. यावर्षी कोरोना संकटामुळे मंदिर बंद असले तरी पुजाऱ्यांच्या हस्ते देवाची पूजा करून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवाच्या डोक्यावर चांदीची गंगा व नागफणा बसवण्यात आला होता. जिल्ह्यात दुर्गादेवींचे विसर्जन अत्यंत साधेपणाने करण्यात आले. परभणी शहरात स्थानिक गुन्हे शाखेनं विक्की उर्फ बाळू सुपानराव कांबळे भावेश किशोर मकवाना दोन्ही राहणार आनंदनगर परभणी शेख अमीन शेख रमजान राहणार वांगी रोड यांना जबरी चोरी प्रकरणात अटक केली आहे. मागील काही दिवसात परभणी शहर आणि परिसरामध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने बळजबरीने हिसकावून नेल्याचे प्रकार घडले होते. या कारवाईत जबरी चोरीचे 4 गुन्हे उघड झाले आहेत. लातूर ही राज्यातील सोयाबीन खरेदी करण्यासाठी मोठी बाजारपेठ समजली जाते. सध्या अडद बाजारात सोयाबीनचे दर हमी भावापेक्षा जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदीकडे पाठ फिरवली आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल 3,850 रुपयांचा हमी भाव शासनाकडून दिला जातो, मात्र जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकरी अडद बाजारला आपली पसंती देत आहे. दुसरीकडे लातूर जिल्ह्यात घरफोडीचे सत्र सुरूच असून औसा तालुक्यातील आशू येथे अजय जगताप यांच्याकडे घरफोडी करून कपाटातील सोन्या संधींचे दागिने धरून अंदाजे 7.5 लाखांचा ऐवज लंपास केला. जळगाव उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला नंबर 1 पक्ष बनवू अशी ग्वाही भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली. मुंबई राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रवेश केल्यानंतर ते बाय रोड जळगावात दाखल झाले. रस्त्याने येताना अनेक ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणीताई खडसे, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, दूध संघाचे अध्यक्ष मंदाताई खडसे, अशोक लाड वंजारी, दीपक फालक यांच्यासह कार्यकर्त्यांचा मोठा लवाजमा होता. धुळे येथील ऍक्सिस बँकेत धुळे विकास बँकेच्या खात्यातून ऑनलाईन ट्रान्झॅक्शनद्वारा 2,06,50,165 रुपये वर्ग केल्याप्रकरणी 5 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे. या 5 आरोपींकडून 5,98,240 रुपयांचे बँक खाते हॅक करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. विशेष म्हणजे ऑनलाईन हॅक करण्यात आलेल्या रकमेतील 88,81,173 रुपये पोलिसांनी गोठविले आहेत. अन्य वृत्तात धुळे जिल्ह्यात बंद असलेले कापूस मका ज्वारी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांनी केली आहे. क्वीन ऑफ बॉलिवूडच्या नावाने ओळखली जाणाऱ्या आसिनचा आज 26 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा झाला. रजनी सिनेमात 100 कोटींची कमाई केल्यानंतर आसिननं आधी राहुल सोबत चर्चमध्ये आणि नंतर हिंदू पद्धतीनुसार लग्न केल्यावर सिनेमात काम करणे बंद केले होते.
मिर्जापूर 2 मध्ये काही नवे चेहरे दिसले आहेत. मुख्य भूमिकांसोबतच त्यांच्या कामांचीही प्रशंसा केली जात आहे. यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते कालीन भैयाला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून दूर ठेवणाऱ्या माधुरी देवीने. माधुरी देवीची भूमिका ईशा तलवारने साकारली आहे. चेन्नई सुपर किंग्सला आयपीएलच्या इतिहासात प्रथमच प्ले ऑफ मध्ये प्रवेश करण्यात अपयश आले. अनेक वर्ष तुम्ही चाहत्यांना आनंददायी क्षण अनुभवण्यास दिले, काही वेळा हरलात आणि काही वेळा संधी चुकलात. हा फक्त खेळ आहे असं म्हणत साक्षीने महेंद्रसिंग धोनीची पाठराखण केली आहे. आशियाई ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला संघांनी उपांत्य फेरीत आपापले सामने जिंकत अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष संघाने किर्गिस्तानवर 2-5, 1-5 अशी तर महिला संघाने मंगोलियावर 3-5, 0-5 तसेच सांघिक गटात 4-0 अशी सहज मात केली. हवामान वृत्त. पुणे हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. देशोन्नती व्हिडिओ बुलेटिन इथे संपले. तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत राहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाणून घेण्याचा आपला अधिकार आहे.